अंदाजपत्रकात अर्थरचना झालेली नाही, अंदाजपत्रकात लिंग समानता दिसून येत नाही अशा शब्दात विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी खंत व्यक्त केली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित राजेंद्र बनहट्टी व्याख्यानमाले स्त्री आणि समाजकारण या विषयावर डॉक्टर नीलम गोरे बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाहक प्रकाश पायगोडे, कोषाध्यक्ष सुनीता राजे पवार आदी उपस्थित होते. धनदांडगे लोक बँकांची फसवणूक करत असताना महिला बचत गटांच्या माध्यमातून बँकांना उत्पन्न मिळत आहे, मात्र तरीही त्यांना सुविधा दिल्या जात नाहीत. स्त्रियांच्या संदर्भातील सर्व निर्णय पतीने घ्यावेत अशी समाजरचना रूढ झाली आहे. स्त्री एकटी असेल तर तिचे प्रश्न आणखीन तीव्र होतात. स्त्रीचे चांगले आणि वाईट हे आम्हीच ठरवणार अशी धारणा असल्याची खंत नीलम गोरेंनी व्यक्त केली आहे. म्हणजे 94 साली आरक्षण महिलांना राजकारणात मिळालं याचं सुद्धा विसरून गेले बरेचसे जण अशी आज परिस्थिती आहे. आणि म्हणून कुठेही या आहे त्या परिस्थितीबद्दल तक्रार किंवा कुरकुर न करता त्याच्यामध्ये काय काय टप्प्यांमधून आपला प्रवास झाला याच्याबद्दलचा मी एक या ठिकाणी माझं विश्लेषण आणि माझं निरीक्षण मांडण्याचा मी खास प्रयत्न करेन. एक मला खास करून सांगायला पाहिजे की स्वातंत्र्यपूर्व काळात किंवा अगदी आपण 19व्या शतकाकडे गेलो तर आपल्याला एक चित्र दिसतं की कुटुंब व्यवस्थेमध्ये, धर्मसंस्थेमध्ये, आपल्या सगळ्या नागरिक जीवनाच्यामध्ये, संस्कृतीच्यामध्ये, त्या काळच्या राजसत्तेमध्ये स्त्रीचं स्थान आणि अर्थव्यवस्था यांचं अत्यंत जवळचं नातं होतं. आणि त्या अर्थव्यवस्थेमध्ये स्त्रीचा श्रम जे आहे ते कुठेतरी गृहित धरण्याची भूमिका सातत्याने होती. स्त्रीच्या श्रमाला वेगळे पैसे मिळण्यापेक्षा तिचं जे स्थान आहे ते तिच्या कुटुंबाशी, कुटुंबाच्या संपत्तीशी, कुटुंबाचा वारसा चालवण्याशी इतकं जोडलं गेलेलं होतं की तिचा पती म्हणजे तो पती हा स्वामी आहे, पती म्हणजे तिचा मालक आहे. आणि अजूनही ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो की पतीला मालक अशाच पद्धतीने शब्द वापरला जातो. हिंदीमध्ये सुद्धा मालिक हा शब्द वापरलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून स्त्रियांच्या शरीरावरती पूर्णपणाने तिच्या पतीचा अधिकार असणार. आणि एका अर्थाने आपण म्हणतो यत्र नार्यस्तु पूजन्ते, पण मी स्वतः आयुर्वेदाची पदवीधर पण आहे आणि त्याच्यामुळे एक चित्र सातत्याने दिसत राहतं की ज्याचं जसं स्थान आहे समाजामध्ये त्या समाजातल्या स्थानामध्ये स्त्रीचं स्थान आणि पुरुषाचं स्थान याच्यामध्ये खूप अंतर होतं.